नमस्कार, मी देवयानी वंचित विकास संस्था गेली 40 वर्ष काम करते आहे. वंचित विकास म्हणजे शेवटच्या व्यक्तीचा विकासाचा आहे आमचं ध्येय आहे. ज्या व्यक्तींच्यापर्यंत सरकारच्या किंवा ह्या योजना पोचलेल्या नाही त्यांच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकल्पांतर्गत हे काम करतो. या ह्याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये आम्ही काम करतो. भूमिहीन शेतकरी असतील, शेतमजूर असतील, आदिवासी शेतकरी असतील, आदिवासी महिला असतील, आदिवासी मुली असतील यांच्यासाठी आम्ही काम करतो. पुण्यामध्ये हे काम करत असताना आम्ही वृद्धांसाठी काम करतो. गेले 10 वस्त्यांमध्ये वृद्धांसाठी काम केलं जातं, 15 वस्त्यांमध्ये लहान मुलांसाठी काम केलं जातं. रानवारा म्हणून आम्ही लहान मुलांसाठी मासिक चालवतो. त्याचबरोबर महिला सबलीकरणासाठीचं काम आहे ते पुणे, लातूर, मध्य प्रदेश, मराठवाडा इथे मोठ्या प्रमाणावर चालू आहे. हे महिला सबलीकरणाचं काम आम्ही ग्रामीण विकास प्रकल्पांतर्गत सुरू केलं आणि त्या ह्याच्यातून महिला सबलीकरणाचं काम आम्ही पुढे केलं. या ह्याच्यामध्ये करोनाच्या काळात आम्ही छोट्या व्यावसायिकांना अगदी छोट्या प्रमाणावर आर्थिक मदत दिली आणि त्यामार्फत त्यांचे जे व्यवसाय डबघाईला आले होते त्यांना उत्पन्नाचं साधन मिळवून देण्यासाठी हे काम केलं. त्या ह्याच्यातून त्यांना उभं राहण्यासाठी मदत झाली आणि आता त्यांना मोठ्या प्रमाणावरची बाजारपेठ मिळावी त्याच्यासाठीचा आत्मविश्वास मिळावा म्हणून हे आम्ही 25, 26, 27 ऑक्टोबरला प्रदर्शन SM जोशी फाउंडेशनच्या इथे घेत आहोत आणि त्या प्रदर्शनातून त्यांना एक नक्की आत्मविश्वास मिळेल, त्यांच्या मालाला बाजारपेठ मिळेल. बरं, बाहेरच्या बाजारपेठेपेक्षा नक्कीच यांच्या किमती कमी आहेत, रास्त दरातल्या आहेत, म्हणून तुम्ही या प्रदर्शनाला नक्की भेट द्या. धन्यवाद. नमस्कार, मी मीनाक्षी नवळे, वंचित विकासची कार्यकर्ती आहे आणि वंचित विकास संस्था गेले 40 वर्ष महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करतो. सक्षमीकरण म्हणजे फक्त काही पैसे मिळवणं किंवा आत्मविश्वास मिळवणं नाही तर मानसिकदृष्ट्यासुद्धा सक्षमीकरणाचं काम आम्ही करतो. याचाच एक भाग म्हणजे व्यावसायिक प्रशिक्षण. हे उद्योजकता प्रशिक्षणातला हा भाग म्हणजे त्यांनी जे उद्योजक तयार झाले आहेत त्यांच्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आम्ही गेले 5 वर्ष विविध ठिकाणी प्रदर्शन आयोजित करतो. या प्रदर्शनामध्ये वेगवेगळ्या वस्तू महिला बनवतात. पर्सेस आहे, ज्वेलरी आहे, कपडे आहे, फराळ आहे, मातीची भांडी आहे आणि ह्यामध्ये सर्व स्तरातल्या महिला आहेत. म्हणजे शहरातल्या आहेत, ग्रामीण भागातल्या आहेत, आदिवासी आहेत, असं काही विशेष वेगळ्या गटासाठी नाही तर सर्व महिलांसाठी हे आपण आयोजित करतो. ह्यामध्ये हे करत असताना आमची अपेक्षा आहे की सर्वसामान्य लोकांनी ह्याला दाद द्यावी, त्यांना कौतुक करावं, त्यांच्या उत्पादनांना कुठेतरी छान म्हणावं किंवा त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि या आत्मविश्वास वाढला हे त्यांच्यासाठी खूप असतं. त्यातून त्या पुढे जातील आणि त्यांच्या सक्षमीकरणाला मदत होईल. म्हणून मी सगळ्यांना आव्हान करते, पुणेकरांना पूर्ण, की तुम्ही या. खूप प्रदर्शनं पुण्यामध्ये आहेत पण तुम्ही ह्या प्रदर्शनाला नक्की या. या महिलांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्या. ह्या नक्कीच मोठ्या होतील आणि ह्याच्यासाठी